या हरिकाईमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत आहे. माझा त्यांच्यावर राग नाही, मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही, तुम्हाला प्रामाणिक म्हणायला. एक दोन लोक आहेत त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही, ही तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं. एकाही कार्यकर्त्याच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही, कारण मी बघत होतो. आपले कारण खूप वेगळे. अशोकराजे चव्हाणांचा प्रवेश झाला, जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची जागा 2 लाखाने. लगेच दुसऱ्या दिवशी अशोकराजे चव्हाण आणि डॉक्टर अजितजी गोपछडे यांना राज्यसभेवर घेतलं. प्रत्येक असं वाटलं की आता ही लीड यांच्यात आणखी वाढणार आहे. ती भावना होती, ती काही चुकीची नव्हती, पण त्याच्यामुळे गंमत अशी झाली की नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये विषय झाला. जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरावर आहे, पण आपण काम करून काय फायदा, कदाचित त्यांनी केलं नसावं. त्यांना वाटलं असं आपलं काहीच नाही, अपत्र आता झालं. म्हणजे या हरिकाईमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत आहे. माझा त्यांच्यावर राग नाही, मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही, तुम्हाला प्रामाणिक म्हणायला. एक दोन लोक आहेत त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही, ही तुम्हाला. त्यांची अवकाश पक्षांना पक्षानं जाण्याचं मोठं करण्याचं काम आहे. अशा लोकांनी पक्षाशी गदारी करावं हे या निवडणुकीत अतिशय चुकीची गोष्ट आहे, ते सोडून द्या. परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणाने काम करतो. मी आज काल परवा माझा कार्यक्रम ठरला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.